नो नमस्कार वास्तू तथास्तु यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आपल्याला आता श्रीयंत्राच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाच्या माहिती मी देतोय श्रीयंत्राच्या बाबतीमध्ये दे प्रश्न काही आलेले होते की पंचधातूचं श्रीयंत्र असतं पितळेचं तांब्याचं आहे काय तर ही पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की स्त्रीयंत्र जे आहे ते आपल्याला ब्रासचं चांदीचं चा, स्फटिकाचं चा एवढंच चालतं परंतु पंचधातूचं चा श्रीयंत्र आहे असं जर कोणी सांगत असेल तर ती शुद्ध फसवणूक येते कारण लक्षात घ्या स्त्रीयंत्र जे आहे ते यंत्र बघा ऑलमोस्ट आज वास्तु तथास्तु हे स्पेशल यंत्र आहे याचं वजन किती माहिती आहे का तीनशे ते साडेतीनशे ते तीनशे ऐंशी ग्रॅम आहे पंचधातू म्हणजे काय पहिल्यांदा आपण समजून घेऊ हा व्हिडिओ यासाठी बनवतोय काल माझ्याकडे कस्टमर आलेले होते आणि ते, ते म्हणले आम्हाला पंचधातूचं श्रीयंत्र पाहिजेल म्हणलं किती वजनांचं पाहिजे एक साडेतीनशे चारशे ग्रॅम एवढं जरी असलं तरी चाल पण आम्ही घेणार ते फक्त पंचधातूचं घेणार मी म्हणलं पंचधातूचं श्रीयंत्र एकतर बनवलं जात नाही भारतात कुठेही आणि एवढ्या ग्रॅमचं तर शक्य नाही कारण त्यांना पंचधातू म्हणजे काय हेच माहीत नव्हतं म्हणलं पंचधातू म्हणजे काय हो पाच धातू म्हणलं कुठलं कुठे आठवायला तयार आहे म्हणजे त्यांना काय विकत घ्यायचं आहे एवढंच फक्त माहिती आहे कुठेतरी रील्समध्ये ऐकलं कोणीतरी सांगितलं आणि हे एक तर तुम्हाला सांगतो पंचधातू ओरिजिनल आता येत नाही आणि जर एवढा तयार करायचा असेल तर काय खर्च येईल तुम्हीच अंदाज लावा ब्रासचं पितळेचं चा, तांब्याचं चांदीचं चांदी चा, स्फटिकाचं चा, श्रीयंत्र हे चालू शकतं पण पंचधातू का नाही हे थोडं समजून घ्या पंचधातू म्हणजे पाच धातू पाच धातूमध्ये पहिल्यांदा येतं सोनं नंबर दोन येतं चांदी नंतर तांब पितळ आणि लोखंड बरं तांब पितळ लोखंड स्वस्त आहे हो एकत्र मिक्स करून आपण तीनशे ग्रॅमपर्यंत कोणती तरी वस्तू तयार करू शकतो पण सोनं आणि चांदी येणार आहे का एवढं स्वस्त आहे का कालच्या दसऱ्याला जेव्हा एक ग्रॅमची किंमत विचारली सात हजार आठशे रुपये सोनं आहे एक ग्रॅम आणि यांना पंचधातूचं श्रीयंत्र पाहिजे होतं साडेतीनशे ग्रॅमचं मग आता मला एक कमीत कमी तुम्ही सांगा जर पंचधातू म्हणजे पाच धातू समान पाहिजेत लोखंड पण तेवढं तांबा पण तेवढं पितळ पण तेवढं चांदी सोनंही तेवढ्याच प्रमाणात तर ते पंचधातू ठरणार ना मग साडेतीनशे ग्रॅममध्ये समसमान जर वाटा केला तर मला सांगा किती ग्रॅम सोनं लागणार आहे पंचधातूच्या मिक्सिंगला किती ग्रॅम चांदी लागणार आहे अहो विचार केला तर आपण दहा ग्रॅमचा जरी विषय केला तरी सत्तर हजार रुपये आपल्याला लागणार बरोबर आहे की नाही सत्तर ते ऐंशी हजार रुपये आपल्याला एका दहा ग्रॅमसाठी लागणार आणि हे श्रीयंत्र आमच्याकडे कितीला आहे प्युअर ब्रासचं ओरिजिनल साडेतीन चार पाच हजारापर्यंत पंचधातू जर तुम्ही करणार असाल तर ऐंशी हजार रुपये जर आपल्याला नुसते सोन्याला लागत आहेत ला ला तर ता तांबं चांदी पितळ आणि लोखंड ह्यांना काहीतरी पैसे लागत असतील लॉजिक लक्षात आलं की तुम्हाला जर हे सांगण्याचा सा उद्देश असा आहे की श्रीयंत्राच्या बाबतीमध्ये माझ्याकडे भरपूर प्रश्न आले म्हणून हा व्हिडिओ मी घेतो आहे तुम्हाला जर कोणी आमचं स्त्रीयंत्र हे पंचधातूचं आहे म्हणून विकत असेल तर फेक असणार एक हजार टक्के कारण तुम्हाला कळलं पंचधातू म्हणजे सोनं चांदी तांब पितळ आणि लोखंड अहो या पंचधातूची अंगठी करणं सुद्धा दुर्मिळ आहे बाजारात पंचधातूची अंगठी म्हणून जी विकली जाते न, तर इते चा ना तर त्याच्यामध्ये संपूर्ण पितळ आणि तांब मिक्स असतं आणि छोटा चांदीचा डॉट आणि छोटा सोन्याचा डॉट तेही खरं असतं का नाही माहीत नाही हे असं दिलं जातं त्यामुळे काल त्या जे कोण आले होते त्यांना मी हात जोडले म्हणलं कृपया तुम्ही मायगणं श्रीयंत्र घ्या अथवा घेऊ नका मला काही काळजी नाही आम्ही लाखोच असेल आमच्याकडे दरवर्षी असतो परदेशात सुद्धा मागच्या वर्षी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस यंत्र भारताच्या बाहेर गेलेले आहेत रेग्युलर आमचं डिस्पॅच चालू आहे आमच्याकडनं घ्या हा आमचा आग्रह नाही आहे पण पंचधातूच्या नावाखाली नुसतं पितळेचं किंवा इतर कुठल्याही लोखंड मिक्स असलेलं यंत्र घेऊ नका हा त्याच्यामागचा मेन उद्देश तर लक्षात घ्या नंबर दोनची गोष्ट पितळेचं स्त्रीयंत्र का पाहिजे अहो आपल्या घरामध्ये तुम्ही देवघरात जाऊन बघा देव, देव कोणत्या धातूंचे सर्वात जास्त पितळेचे सर्वात जास्त तांब्याचे आणि चांदीचे मग या धातूंना आपण घासून स्वच्छ करून टवटवीत छान पर करू शकतो करेक्टली त्यामुळे लक्षात घ्या ओरिजिनल ब्रासचं स्त्रीयंत्र आम्ही हे सेल करतो अनेक वर्षापासून प्रॉपर तुम्ही बघू शकता यामध्ये स्पेशली आता आम्ही दुसरं जे श्रीयंत्र आणलेलं आहे हे स्पेशली स्त्रीयंत्र आहे बघा संपूर्ण भरियू अखंड भरिव आम्ही खणखणीत सांगतो याच्यामध्ये काय मिक्स नाही ओनली फक्त पितळ म्हणजे पितळ मग यामध्ये जर आपल्याला एवढी शुद्धता एक धातू देत असेल तर त्या पंचधातूच्या नावाखाली लोखंड कशाला घरात विकत घ्यायचं एक प्रश्न हा कम्प्लीट झाला आता वास्तू तथास्तू श्रीयंत्राच्या तीन रेंजेस आहेत लहान घ्यावे का मोठे घ्यावे मी सरळ सांगतो आपल्या देवघरामध्ये देव हे मधल्या बोटा एवढे किंवा एवढ्या बोटावेडे असतात याच्या उंचीपेक्षा जास्त कुठलीही यंत्र घरात देवघरात ठेवू नये म्हणून श्रीयंत्र हे तीन इंच बाय तीन इंच खूप झालं आणि अगदीच तुमचं देवघर मोठं आहे तो फोर बाय फोर म्हणजे चार इंच बाय चार इंचसुद्धा चालू शकतं लक्षात पुढचा प्रश्न आलेला आहे की श्रीयंत्र आपण जे घेतो आहे त्याचा इफेक्ट असा काही वेगवेगळा असतो का मित्रांनो लक्षात ठेवा मी पुन्हा एकदा सांगतो स्त्रीयंत्र हे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी धनाचे आपल्याकडे आगमन होण्याच्या दृष्टीने ऑपॉर्च्युनिटी वाढणे यासाठी आहे देवघरात देवस्थापन केल्यावर काही इफेक्ट असतो का अजिबात नाही देवघरामध्ये पूजनीय असा जो देव आहे देवाच्या मूर्त्या आहेत त्यांची पूजा केल्यामुळे मनशांती लाभते घरामध्ये चांगलं वातावरण राहतं आणि आपलं चांगलं व्हायला सुरुवात होतं त्यामुळे लक्षात घ्या की आपल्याला श्रीयंत्र जे आहे ते इफेक्ट तुमच्या उपासनेमुळे आहे नुसतं स्त्रीयंत्र ठेवल्यामुळे नाही पण स्त्रीयंत्राबरोबर केलेल्या उपासनेमुळे आणि ती बरोबर आणि परफेक्ट काय करायची ना हे आम्ही लेखी आमच्या स्त्रीयंत्राच्या याच्यात देतो आता याच्यामध्ये असं आलं की सर आम्ही तुमचे रील्स व्हिडिओज आणि फ भरपूर प्रॉडक्टचे आम्ही पोस्टसुद्धा बघतो तर स आम्ही हे मागवायचं कुठं आहे वास्तू तथास्तु ऑफिसला कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे तुम्हाला घरपोच डि दि फ्री डिलिव्हरी आहे भारतामध्ये आणि परदेशात असेल तर चार्जेस एक्स्ट्रा आहेत ते तुम्ही नक्कीच बोलू शकता श्रीयंत्र उदबत्ती वास्तू तथास्तूचे सगळे प्रॉडक्ट्स हे नक्कीच तुम्ही घरपोच मागवा याचा लाभ तुम्हाला नक्की होणार आहे यानंतर कमर्शियल शॉप असेल तर कोणते यंत्र श्रीयंत्र घ्यावे तर लक्षात घ्या जे हे स्त्रीयंत्र आहे वास्तूतथास्तूचं ते रेसिडेन्शियल आणि कमर्शियल दोन्हीकडे चालणार आहे त्यामुळे तुम्हाला इकडे वेगळे तिकडे वेगळे असं अजिबात नका करू स्त्रीयंत्र जे आहे ते तुम्ही वास्तुतथास्तूचं स्पेशली मागवा वास्तूतथास्तूचं स्त्रीयंत्र तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा चालेल आणि तुमच्या घरामध्ये चालेल एकच स्त्रीयंत्र सगळीकडे तुम्ही ठेवू शकता पण वेगवेगळं घ्या ऑफिसच्या देवघरात आणि घरातल्या देवघरातलं वेगळं लक्ष्मीची मूर्ती आणि श्रीयंत्र यामध्ये काय फरक आहे आणि करिअरसाठी नाही सॉरी कॉपरचे चांगले की ब्रासचे श्रीयंत्र आता मी मगाशी सांगितले की तुम्ही कॉपरचे घेतलं तर लवकर काळं पडतं ब्रासचं कसं तुम्ही पितांबरी किंवा कशानीसुद्धा मस्त घासलं की स्वच्छ चकचकीत आणि पॉलिश तसंच राहतं त्यामुळे तथा सुस्पेशल पितळेचं ब्रासचं श्रीयंत्र नक्की घ्या पुढचा जो प्रश्न आहे की लक्ष्मीची मूर्ती आणि श्रीयंत्र यामध्ये काय सर्व यंत्रांचा राजा हे स्त्रीयंत्र आहे त्यामुळे या स्त्रीयंत्रामध्ये आपल्याला अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असणारे लेयर्स आहेत म्हणजे त्याची छोटी 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 यंत्रांचं ते मन यंत्र राजश्रीयंत्र बनलेलं आहे त्यामुळे अष्टलक्ष्मीचा वरधस्त या स्त्रीयंत्रात आहे असं स्पेशल जे श्रीयंत्र आहे ते केव्हा स्थापन करायचं कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी शुक्ल पक्षातल्या आणि दिवाळीतले तर सगळे मुहूर्त आपल्याला नक्कीच आहेत श्रीयंत्राच्या दृष्टीने श्रीयंत्र स्थापनेच्या दृष्टीने आणि मी एक सांगू इच्छितो अनेक लोक बाहेरून कुठनं कुठनं श्रीयंत्र मागवतात मिळतं आहे काय हे येते पण इतकी फसवणूक झालेली मी पाहतोय अक्षरशः ते वापरायचं कसं हे माहीत नाही अनेक दिवसामध्ये ते खराब व्हायला सुरुवात होतं त्याचा इफेक्ट मिळत नाही कारण नुसतं श्रीयंत्र घरी आलं माहितीपत्रक कुठे आलं युजर मॅन्युअल नसेल तर व्हॅक्यूम क्लीनर इस्तरी किंवा तुम्ही कुठलं इतर डिवाईस चालवायचं चा कसं हे तुम्हाला माहीत नसेल तर काय उपयोग आम्ही स्पेशली युजर मॅन्युअल म्हणजे संपूर्ण माहितीपत्रक देतो कशी स्थापना करायची कोणता मंत्र जप करायचा आहे याचं तोंड कुठल्या बाजूला असलं पाहिजे सगळी ए टू झेड माहिती यामध्ये मिळते त्यामुळे वास्तू तथा सुस्पेशल सुंदर श्रीयंत्रासाठी तुम्ही कॉल करा आणि आजच घरपोच मागवा कॉल नव्वद एकवीस नऊशे सहाशे आणि मित्रांनो कृपया पंचधातू म्हणून फसवणूक करून घ्या ओरिजिनल ब्रासचं श्रीयंत्र घरपोच नक्की मागवा शुभम भवतू आणि शुभाशीर्वाद